नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर 8 येथील मोडकळीस आलेल्या आणि महानगरपालिकेने अति धोकादायक कॅटेगरीत उल्लेखित केलेल्या विश्वशांती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मधील इमारतींचा पुनर्विकास अर्थात रिडेव्हलपमेंट होणार आहे. याबाबत येथील रहिवाशांनी आनंद व्यक्त करत आपले रिडेव्हलपमेंटच्या बाजूने सकारात्मक मत व्यक्त करत भूमिका मांडली. तसेच रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेला अचानकपणे विरोध करणाऱ्या विघ्न संतोषींना खडे बोलही सुनावले. नाही, पुनर्विकास आता झालाच पाहिजे. 30 वर्ष झाली या इमारतीला. आम्ही किती वेळा म्हणजे स्वतःच हे करून बघितलं तरी सुद्धा ते प्रत्येक वेळेला प्रॉब्लेम होतोच आहे. दरवर्षी आम्ही त्या अगोदर हे करायचो, काय पाणी येत होतं म्हणून. आणि आता ही अशी स्थिती झाली की सगळं स्लॅब आणि सगळं खाली पडतंय. त्यामुळे माझा जो नातू आहे 5 वर्ष आता 5 वर्ष 6 वर्षाचा, त्याचे आई वडील त्या आमच्याकडे पाठवत नाही, कारण कुठेतरी पडलं त्याच्या अंगावर. दोनदा ही घटना घडली आहे माझ्या आमच्याकडे, की दोनदाही स्लॅब पटकन खाली पडला. आमच्या खालचे पण धावत आले, काय झालं बहिणी काय झालं, एवढा कसला आवाज आला. म्हटलं स्लॅब पडलाय हे, त्यामुळे दोनदा हे झाले. दोनदाही घटना नशिबाने आमच्या आम्ही दोघं तिथेही खाली कोण नव्हतं, किंवा नातू दरवेळेला असतो आमच्याकडे शनिवारी वर. आणि ही जी घटना घडली ती शनिवारी घडली आहे, शनिवारी. तर नेमका तो नव्हता एवढंच. एका पहिल्यांदा जेव्हा झालं तेव्हा बाजूच्यांकडे होता, म्हणजे ते लगेच घेऊन गेले आई वडील येऊन ते. आणि नंतर त्यांनी बघितलं की हे सगळी स्थिती काय आहे ती. मला म्हणाले तुम्ही करतायत का. म्हटलं आता डेव्हलपमेंटला जाणार आहे तर कशाला करूया. म्हणून मी ह्यांना पत्र सुद्धा लिहिलं की एवढा वेळ का लागतो डेव्हलपमेंटला. एक हा सोसायटीला मी पत्र लिहिलेलं आहे की एवढा वेळ का लागतोय, तर त्याच हे द्यावं वगैरे असं मी त्यांना पण दिलेलं आहे. जे काही नियमानुसार असलं ना तर त्याला काही हे नसतं. नाहीतर कसंही बांधलं कसंही आम्ही बघितलं ह्यांचं की सगळं नियमानुसार आहे. म्हणून तर आम्ही संमती दिली. हे सगळं जे करतायत ते बरोबर आहे एवढं आम्हाला पण कळतं ना. त्यातलं म्हणजे थोडस जे काही लिगली चाललंय ते बरोबर आहे. प्रॉपर वेनी गेलेलं कधीही चांगलं असतं. यहाँ पर मेरा 2 फ्लॅट आहे और आज जैसा यहाँ पर 1 रूम किचन में रहने के बाद ऐसा लगा की चलो 1 BHK मिल रहा है, 2 BHK मिल रहा है, अच्छे टावर में रहने का ऑप्शन है. मैं तो यहाँ से शिफ्ट हो गया हूँ बिकॉज घर छोटा पड़ता था. और जब रिडेवलपमेंट का स्टार्ट हुआ तो मुझे लगा काफी अच्छा होगा हम लोग वापस यहाँ पर आके रह सके. प्रोसेस देखा, सब प्रोसेस में हम लोग इन्वॉल्व थे. वोटिंग हुआ था और प्रोसेस तो मुझे लग रहा है कि हाँ पूरा 100% लीगल है और हम लोग तो रेडी है. जो मिल रहा है उसमें खुश है. रहवासी है अभिलेख सोसायटी सेक्टर 16 सेंचुरी सोसायटीचा पण चेअरमन आहे. मी आमचं पण रिडेव्हलपमेंट चालू आहे तिथे. आपला तिथेही आमच्याशी साई डेव्हलपर म्हणून आहे. निविदा मागवलेल्या तिथेही तेच पत्र असेल. निविदा मागवल्यानंतर आपण सगळ्यांचे टेंडर मागवले. ज्याचा चांगला रेट आहे, ज्याचा चांगला क्वालिटी आहे, त्याला सगळ्या रहिवाशांनी मिळून फायनल केलंय. कुणी कमिटीने कुणी फायनल असं वैयक्तिक कुणाचा आहे का हे नव्हतं. दुसरी गोष्ट, मी स्वतः पिरामल ग्रुपमध्ये, पिरामल रियालिटी आणि मी कॉर्पोरेट लायब्रेरी डिपार्टमेंटमध्ये, त्यामुळे मला असं पूर्ण स्टडी. आज 12 वर्ष झाली मी पिरामल ग्रुप मुंबईतला टॉप 1 बिल्डर आहे रियालिटीमध्ये. त्या ग्रुपमध्ये त्यांना सुद्धा मी इथे इन्वॉल्व्ह केलेलं, पण ते एवढे छोटे प्रोजेक्ट घेत नाही, ते खूप मोठे प्रोजेक्ट घेतात. त्यासाठी ते निविदा प्रक्रिया मागवल्या. निविदा मागवल्यानंतर त्याच्यातून हा बिल्डर फायनल केलाय. कुणी कमिटीने प्रेशराईज करून कुणी काही केलेलं नाहीये. आणि आता यांना हे लोक का बोलतात, यांना काय प्रॉब्लेम आहे, काय यांना काय त्याच्या मागची स्वार्थ आहे यांचा, हे आम्हाला माहित नाही. एवढे दिवस हे झोपलेले का. सगळ्यांच्या समोर पेपर वर्क झालं, व्हिडिओ शूटिंग झालं, 79A झाला. त्याच्यानंतर या सोसायटीला 30-35 वर्ष झाली, लोकांच्या घरातली स्लॅब कोसळत आहेत, त्याला जबाबदार कोण राहणार पडल्यानंतर. दुसरी गोष्ट, मला या गोष्टी सगळ्या माहित आहे. मी दादागिरी भाईगिरी असते करून जे बोलायचं हे चुकीच आहे. मला हे कळलं आणि तुम्हाला अंधारात ठेवलं नाही. इथे जे आहे ते समोर आहे. लपून काय ठेवलंय का. अहो झालाच पाहिजे. आता पूर्ण एक तरह गव्हर्नमेंटचा दुसऱ्या चेंज झालाय. चांगल्या दुसऱ्याला चांगल्या दुसऱ्याचा फायदा घ्या तुम्ही. हा फायदा मिळणार आहे का परत सांगा मला तुम्ही. आणि एक तर सोसायटी चांगली आहे, जागा बिल्डरला पण चांगली मिळणार. आम्हाला सोसायटी झाल्या. आणि दुसरी गोष्ट, इथे काही पैसेवाले राहत नाही, सगळे मिडल क्लास लोक राहतात. अब आपल्या
पोट भरणार नाही, त्याच्यामुळे इथे पैसेवाले कोण राहत नाही, तर पुनर्विकास होतो तर चांगली गोष्ट आहे झालाच नाही. मी माझं पूर्ण सहमत आहे पूर्ण. मी वैशिष्ट्यांची सोसायटीची आता रहिवाशी आहे, गेल्या 25 वर्षापासून मी इथे राहत आहे. तर आता हे जी सोसायटी आहे हिला जवळजवळ 38 वर्ष झालेले आहेत पूर्ण. तर सरकारच्या नियमानुसार ही 30 वर्षानंतर आपण ह्याला रिडेव्हलपमेंट करू शकतो. पण आता 38 वर्ष झाले. स्वतः आता मी माझ्या मोबाईल मध्ये व्हिडिओ आहे, सिडकोचा माझा एवढा स्लॅब पडला माझा गेल्या 1.5 वर्षापूर्वी की मी जस्ट तिथून पास झाले. अदरवाईज माझ्या डोक्यात पडलं असं तर मी जिवंत राहिले असं की नसतं. माझा व्हिडिओ आहे, तुम्ही मला जर व्हिडिओ तुम्हाला जर हवा असेल तर मी तुम्हाला दाखवू शकते तो व्हिडिओ. एवढा भयानक प्रकारे माझा पडला तो मी व्हिडिओ वारंवार आपल्या जे आमच्या जे पूर्ण विश्वशांती ग्रुप आहे त्या ग्रुपवर वारंवार टाकत आहे की आणि आम्हाला सर्वसामान्याने आमची हीच मागणी आहे की आमचा सर्व म्हणजे विकास जो आहे पुनर्विकास जो आहे तो लवकरात लवकर व्हावा. आणि जे आमची सोसायटी जी आहे जे आमची कमिटीची जी माणसं आहेत की ते सर्व एकदम ओपनली म्हणजे सगळं एकदम ट्रान्सपरंट प्रकारे सगळं व्यवहार इथे चालू आहे. आम्हाला बिल्डरनी त्यांच्या साईड पण मिळून त्यांची काय कामाची क्वालिटी आहे तेही दाखवलेले आहे. तेव्हा आमच्याकडे जवळजवळ 2 बस आणि 4 व्हीलर्स असं करून साधारण 150 ते 200 लोक त्या म्हणजे बिल्डर जे आहेत विकी भाऊ जे आहेत त्यांच्या साईडवर राशीला नेलेलं आहे. आणि त्यांनी आमची असोसिएशनला आमच्या जे सोसायटीमध्ये पण कन्व्हर्ट केलेलं आहे. आणि ही जी प्रोसेस जी सगळे आहे ते ऑन कॅमेरा ऑन रेकॉर्डिंग पहिल्यापासून झालेले आहे. झुलेलाल मंदिर मध्ये पहिली सगळ्यात पहिली मीटिंग झालेली आहे. तिथे जवळजवळ 700 माणसांचं आमचं जेवणाचं वगैरे विथफूड अशी ती मीटिंग झालेली आहे. तिथे सगळ्यांनी म्हणजे सगळ्या रहिवाशांनी सहखुशीने होकार दिलेला आहे. प्रत्येक अग्रीमेंटला त्यांनी सहखुशीने साईन केलेला आहे. अशा प्रकारे जेवढे तुम्हाला सगळे अजून काही जर तुम्हाला शंका असतील तर तुम्ही कमिटीने मला विचारा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे महानगरपालिकेने आम्हाला आमच्या सोसायटीला म्हणजे इकडचे बरेचसे सोसायटींना धोकादायक इमारत म्हणून घोषित केलेला आहे. त्यात आमचीही जी विश्वशांती सोसायटी आहे त्याला पण आमच्या जे आपली जी महानगरपालिका आहे त्यांची विश्वशांतीला धोकादायक म्हणून इमारत असं नोटीस लागलेली होती. तर आमचे जे कमिटीचे जे भाऊ लोक आहेत ते माझे मिस्टर पण आहेत तर त्यांनी जे आमचे ज्येष्ठ जे आहेत 37-38 वर्षापासून जे सोसायटी जे सांभाळतात काकू काका जॉय काका माझ्या सासऱ्यांचे मित्र आहेत ते सगळे म्हणजे सोनावणे काका त्यांनी आणि जे आजची नवीन पिढीतले पण काही 40-45 वर्षाचे जे पुरुष आहेत ज्यांना आम्ही भाऊ बोलतो ते त्यांनी सगळ्यांनी जाऊन महानगरपालिकेमध्ये लिहून आलेले आहे की आमची रिडेव्हलपमेंट लवकर होणार आहे. आम्ही लवकर लवकर ही बिल्डिंग ही जी सोसायटी खाली करू तर आमचा कृपया लाईट या पाणी कापू नये त्यांनी तसं ते हमी पत्र तिथे लिहून आलेलं आहे. तर या प्रकारे आमची अशी अपेक्षा आहे की आमचा लवकरात लवकर पुनर्विकास इमारतचा पुनर्विकास लवकरात लवकर होईल हीच आमची अपेक्षा आहे. की कोणी काय कोणाला काही गैरसमज पसरवलेले आहेत त्याने करून माणसांचा थोडासा मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे. पण ती मला तरी वाटतं की थोडा काळापुरती आहे, ती जास्त वेळ टिकणार नाही ती मिसअंडरस्टँडिंग. कारण पहिल्यापासून पारदर्शकता ही सोसायटीने बाळगलेली आहे, बिल्डरनी बाळगलेली आहे, पीएमसी आमची चांगली निवडलेली आहे. तर या प्रकारे माझी अशी विनंती आहे की सगळं आम्हाला सगळे परमिशन तर बरेचसे भेटलेले आहेत म्हणजे बिल्डर यांना किंवा आमच्या कमिटीला. पण अजूनही लवकर आमच्या इथून खाली करून जाऊन पुन्हा आम्हाला या नवीन टॉवर्स मध्ये यायची अशी सगळ्यांची अशी आमची जास्तीत जास्त लोकांची इच्छा आहे. आणि पुनर्विकास हा रितसर मार्गाने झालेला आहे. सर्वांना तशा नोटीस देऊन वेळोवेळी मीटिंग झालेली आहे. सोसायटीने सगळ्या सभासदांना विश्वासात घेतलेलं आहे. पुन्हा पुनर्विकास करणारे डेव्हलपर आहे त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. रितसर मार्गाने झालेलं आहे. सर्वांच्या कानावर वाटलेलं आहे किती एरिया मिळणार काय मिळणार. आणि आता म्युन्सिपाल्टीने धोकादायक इमारत म्हणून जाहीर केलेली आहे. तर आता आमचा बिलकुल या गोष्टीला विरोध नाही. जे रितसर चाललेलं आहे ते कंटिन्यू व्हावं एवढीच आमचे रहिवासी म्हणून आमची अपेक्षा आहे. आणि आता हे डेव्हलप जे चालले आहे तेवढ्या जुन्या वेळी आहे. माझ्याही घराच्या जिन्यासमोर जे स्लॅब पडलं होतं त्यावेळेस तेव्हा मी म्हटलेलं विचारणा काय नाही आता बिल्डिंग वगैरे फार जुनी झाली आहे. आणि आज 2-3 वर्ष सतत ही लोक मीटिंग कमिटी जाऊन मीटिंग करतात. ऐन टायमाला जेव्हा आम्हाला आता जे आता होणार आहे तिथेही अपवा पसरली जाते अशीच की एवढंच जागा तेवढंच जागा. पण जे कायद्यानुसार आहे ते सगळं कायद्यानुसार जर पीएमसी प्रमाणे होत आहे. माझं म्हणणं एवढंच की आता एवढं सगळं झालेलं आहे तर ते निर्माण आणि काही त्यांचे प्रॉब्लेम्स असतील आणि कम्युनिटीवर
जे काय असेल ते बोलावं. आणि विशेष सांगायचं म्हणजे काय, असं कुठे नाही आहे की एरिया कितीचा घर आपला, पहिला आपला सिडकोचा एरिया कितीचा हा प्रथम आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्या उद्देशाने आपल्याला जी जागा मिळते किंवा काय, आपण जागेचा विषय काढला म्हटल्यानंतर पूर्वी बांधलेले आहे आणि आता जे आपल्याला कायद्यानुसार जे आपण आता जे बिल्डरकडे मागतो आहे ते आपल्याला ज्या मुलांनी घेत आहे त्यामध्ये मला तरी वाटतं की आपण समाधान मानायला पाहिजे. पण सांगायचं विशेष म्हणजे काय की आपण पहिलं सिडकोने आपल्याला किती जागा दिलेली आहे त्याचा त्यांनी उल्लंघन म्हणजे केलं पाहिजे की किती आपल्याला जागा आहे आणि किती त्या जागेत म्हणजे आपल्याला काय मिळते. जर आपल्या सर्वांचं चांगलं होत असेल तर त्याबद्दल काही एक म्हणलं नाही. आणि जे आता हे काम जे आता एवढं पूर्णपणे होत आलेलं असताना सुद्धा आज मिटिंगसाठी सगळी लोक वगैरे जातात, स्वखर्चाने वगैरे जातात, किती किती रात्रंदिवस आमचे मिनिस्टर म्हणा चला आमची कमिटी जी आहे सोसायटीची खूप मेहनत आज 2 वर्ष घेत आहे. त्यामुळे ह्यासाठी मी म्हणते की हे लवकरात लवकर होईल तेवढं आमच्यासाठी खूप चांगलं आहे. माझं नाव वीरेंद्र राजाराम विनेरकर, मी विश्वशांती सोसायटीमधला रहिवासी आहे, घर मालक आहे. डेव्हलपमेंट ही आता गरज आहे आणि त्यासाठी जे काही नियमाप्रमाणे व्हायला हवं त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी होत आलेल्या आहेत. आणि आता म्हणतात ना बऱ्यापैकी हा विषय चांगल्या पद्धतीने मार्गी लागत आहे, तर मी तरी या सगळ्या गोष्टींसाठी डेव्हलपमेंटच्या ही जी काही प्रोसेस चाललेली आहे त्यासाठी समाधान घ्या. ताराबाई शंकर चिखली. आमचं म्हणणं लवकरात लवकर व्हावं एवढं माझं म्हणणं आहे. आम्ही हाय तर आम्हाला 4 दिवस तर राहाय भेटावं पाहिजे पटाक्षण लवकरात लवकर. हा पुन्हा विकासाचा प्रकल्प यापूर्वी एकदा ठरवला गेला होता कंपाऊंड मध्ये, पण काही अशी जी कारण आली त्यामुळे तो तिथेच थांबला तो. आणि आता बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा हे सुरू झाले आणि हा इथपर्यंत आलाय म्हणजे बोर्ड पण लागले, याचा अर्थ हे सगळ्याच्या संमतीने झालेलं आहे. पण काही आहेत विघ्न संतोषी लोक, का कोणत्या कारणास्तव हे बांधणं चालले ते काही कळत नाही आम्हाला. पण आम्हाला जे काही केलंय ते सर्वानुमते झालेलं आहे. सगळ्यांना याची कल्पना आहे किती एरिया मिळणार काय मिळणार हे प्रत्येक व्यक्तीला, कंपाऊंड मधल्या प्रत्येक व्यक्तीला कल्पना आहे याची. आणि हे आता इथपर्यंत आलं याचा अर्थ ते सुरुवातीला सगळ्यांमध्ये झालेलं आहे. सुरुवातीला सगळ्यांनी सगळ्या या गोष्टीसाठी दिलेलं आहे. ते असं असताना की आता ही काय उलाढाल चालली हे काही कळत नाही. पण मला असं वाटतंय की हे जे चाललंय पुनर्विकासाचा प्रकल्प जे चाललाय तो लवकरात लवकर सिद्धी जावा हीच आमची विनंती आहे. आमच्या सोसायटीचं रिडेव्हलपमेंटचं काम 2 वर्षापासून चालू आहे आणि जी सुरुवात झाली ती प्रत्येक मेंबर्स जे काही सोसायटीचे मेंबर्स आहेत त्यांना विश्वासात घेऊन मीटिंग घेऊन सगळं काम झालेलं आहे. त्यामुळे आता त्याचा पूर्ण पारदर्शकता आहे. त्याचे त्यांनी नकाशे पण दिलेले आहेत की आपली बिल्डिंग कशी होणार काय होणार. आणि आता जवळजवळ 2 वर्ष पूर्ण झाले आणि आता काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतलंय. आमचं म्हणणं असं आहे की जर तुम्हाला काय पॉईंट होता तर तुम्ही जेवढं 2 वर्ष गप्प का बसला तेव्हाच तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायला हवं होतं. तर आम्हाला याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन नाही. आमचं रिडेव्हलपमेंटचं काम लवकरात लवकर हवं ही आमची इच्छा आहे. 2 वर्षापासून आता सांगितल्याप्रमाणे रेग्युलर पारदर्शक प्रमाणे काम चालू आहे. ज्या काही आपल्या शंका असतील 2 वर्षापूर्वी किंवा चालू मीटिंग मध्ये त्यांनी व्यक्त करायला पाहिजे होत्या ते विनाकारण शेवटच्या क्षणाला ऑब्जेक्शन घेऊ नये. प्रोसिजर प्रत्येक गोष्ट पारदर्शकपणे चालू असल्यामुळे हे ऑब्जेक्शन घेणे चुकीचं असं मला वाटतंय. तरी असलेलं हे काम नियमित सुरळीत चालावं अशी मी इच्छा व्यक्त करतो आमच्या पुनर्विकासाबद्दल. की मला एवढा अभिमान होता की एवढं फास्ट आमचं सगळं काम गेलं की मी गेले कित्येक वर्ष बघितलं मुंबईमध्ये रखडतं किंवा काय होतं पण इकडे एवढं फास्ट गेलं. तर लोकांनी आता हे विरोध करणं गरजेचं नव्हतं ना काही गोष्टीला. कसं आहे शेवटी बिल्डर पण त्याला पण काहीतरी गरज म्हणजे त्याला पण काहीतरी म्हणजे तो पण आज उद्या एक सेलेबल टॉवर बनवणार, टेनंट टॉवर बनवणार, तर त्याला पण काहीतरी 2 पैसे आता रेरा आलाय. आणि आता काही चुकी गोष्ट राहिलेली नाही. बिल्डर आपल्याला फसवू शकत नाही. बिल्डरने जे कमिटमेंट केली आहे जे बाबा एवढी एवढी रक्कम द्यायची आहे ती द्यायची आहे, त्याने बँक गॅरंटी बिरंटी सगळं शो केलेलं आहे, शो कॉस्ट केलेले. आता वाद घालून काही फायदा नाही. तर रिडेव्हलपमेंट प्रक्रियेबाबत रहिवाशांचे मत ऐकल्यावर विश्वशांती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या रिडेव्हलपमेंट कामाला लवकरच प्रारंभ होईल असे बोलल्यास वावगे ठरणार नाही. सिनियर फील्ड जर्नलिस्ट फोरम जोशी सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नेरूळ, नवी मुंबई.